हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जामनेर येथे 2 दिवसांपूर्वी देवी विसर्जनाच्या दरम्यान झालेल्या वादाच्या बातमीत वडिलांचे नाव छापल्यावरून मुलाने साथीदारांसह येऊन पत्रकाराला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना 21 तारखेला शहरातील गांधी चौकात घडली। याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी देवी मिरवणूक व विसर्जनाला काही अतिउत्साही युवकांच्या बेजबाबदार वागण्याने घटनेला गालबोट लागले होते। त्या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी जामनेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध गुन्हाही दाखल केला। त्या घटनेचे जामनेर पोलीस स्टेशनच्या अधिकृत सूत्रांकडून वृत्तसंकलन करून तशी बातमी प्रकाशित केली, मात्र त्या फिर्यादीत इतर लोकांची नावे असूनही बातमीत फिर्यादी म्हणून फक्त माझ्या वडिलांचेच नाव का छापले असा आरोप करीत नगरसेवक बाबूराव हिवराळे यांच्या मुलाने सोबतच्या काही जणांसह पत्रकार लियाकत सय्यद यांना शहरातील गांधी चौकात गाठून लाकडी दांड्याने मारहाण केली असल्याची घटना घडली। याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते। या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून अशा घटनांमुळे लोकशाहीला मारक असे वातावरण निर्माण केले जात असल्याच्या सूचक प्रतिक्रिया काही बुद्धिजीवी मंडळींनी व्यक्त केल्या आहेत। जामनेरहून जकी अहमदची रिपोर्ट, इंडिया आपतक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।